नमस्कार, कशा आहात तुम्ही? आज आपण इकडे दुखवतासाठी ओटीची ताट बनवायचं आहे. ही इथे मी अशी आरतीची थाळी घेतली आहे. ही कशी बनवायची ह्याची व्हिडिओ ही वरती जी पट्टी दिसते तिथे येणाऱ्या नावाला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला मिळेल. किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देत आहे. हा एक चार्ट पेपर आहे, थोडा जाड. याच्यावर पानाचं डिझाईन करून कट करायचं आहे. हे बघा अशा प्रकारे. आणि त्याला हिरवा रंग लावून घ्यायचा आहे. तुम्ही कोणताही वापरू शकता. अशा प्रकारे करून घ्यायचं आहे. अशी मी दोन पानं बनवली आहेत. अशा प्रकारे आहे विड्याची पानं बनली आहेत. याच्यावर सुपारी म्हणून मी हा हाफ गोल्डन पर्ल आहे तो ठेवत आहे. असा हा विडा बनला आहे. त्यानंतर हा एक काइट पेपर आहे. त्याची एक पट्टी कापून घ्यायची आहे. हे बघा, त्याला अशी ही घडी करायची आहे. त्रिकोणी अशी घडी करत जायचं आहे. ट्रायंगल शेपमध्ये तिला असे फोल्ड करत जायचे आहेत. हे बघा अशा प्रकारे. हा बघा, हा जो कागद इथे उरला आहे ह्याला मी फोल्ड करून असा आतमध्ये या घडीच्या आतमध्ये घालत आहे. तुम्ही पाहिजे तर तो कट करून किंवा त्याला स्टिक करू शकता. बघा अशा प्रकारे ही खणाची घडी बनेल. आता याच्यावर आपण गोल्डन पेपरची पट्टी कापून लावूयात. हे बघा अशा प्रकारे. इथे दोन्ही बाजूला अशी चिकटवून घ्यायची आहे. हे असं खण बनेल. त्यानंतर इथे मी हा असा एक पाईप घेतला आहे लहान साईजचा. आणि ह्याचे अर्धा अर्धा सेंटीमीटरवर कट करून घेतले आहेत. हे अशा प्रकारे. आणि हा एक कार्ड पेपरचा तुकडा आहे, त्याच्यावर हे ग्लू लावून चिकटवायचं आहे. हे मी इथे हा फेवी बॉन्ड घेतला आहे. तुम्ही कोणताही ग्लू घेऊ शकता. ही अशी बर्डची काडी घेऊन तिला असं मधून कट करूयात. हे बघा अशा प्रकारे 1.5 सेंटीमीटरवर कट करून त्याला ग्लू लावायचा आहे. अशी मध्ये चिकटवून घ्यायची आहे ती. आणि हा जो दुसरा पाईपचा तुकडा आहे तो त्या बाजूला चिकटवायचा आहे. हे बघा अशा प्रकारे. हे असा बनेल. सुकल्यानंतर त्याला कट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे त्याला शेपमध्ये कट करायचा आहे. आणि त्याला मी हा गोल्डन रंगाचा ॲक्रिलिक कलर आहे तो लावत आहे. तुम्ही कोणताही कलर लावू शकता. हा बघा, हा अशा प्रकारे हा कुंकवाचा करंडा बनेल. आता मी हे एक इकडे तार घेतली आहे. तिला असं राउंड शेप बनवून इथे ही तार कट करूया. हा अशा प्रकारे वर्तुळ बनेल. याच्यावर आपण हा लोकरीचा धागा घेऊन याला गुंडाळायचा आहे. हे बघा असं आतून बाहेर असं या तारेवर ह्या धाग्याने पूर्ण कवर करत जायचं आहे. म्हणजे ती तार आपल्याला दिसणार नाही. अशा प्रकारे याच्यावर व्हाईट ग्लू लावून मी हा लावत आहे. आता हा धागा आपण कट करूयात. अशा प्रकारे हिरव्या चुड्यासाठी या बांगड्या बनवायच्या आहेत. हा छोटासा नारळ बघा. हा नारळ मी बनवला आहे. हा खूप सोप्या पद्धतीने बनवला आहे.
हा कसा बनवायचा ह्याची व्हिडिओ मी इथे वरती जी पट्टी दिसते तिथे तुम्हाला मिळेल, किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याची लिंक देते, ते चेक करा। आता तांदूळासाठी मी हे खूप छोट्या साईजचे मोती घेतले आहेत। ही एक ट्रान्सपरंट डब्बी आहे ज्वेलरीची, त्याच्यामध्ये आता हे मोती ठेवायचे आहेत। हे अशा प्रकारे हे बघा तांदूळासारखे। त्यानंतर हा पिवळा आणि लाल रंग घेऊन असे दोन वर्तुळ कापून घेऊयात, कुंकवाच्या करंड्यावर असे चिकटवून घेऊयात। हे मघाशी बनवायला मी विसरले होते। अशा प्रकारचा हा हळदी कुंकूचा करंडा आपण या ओटीच्या ताटात ठेवूयात आणि आपलं हे ओटीचं ताट तयार झालं आहे। कशी वाटते आहे तुम्हालाही रुखवत डेकोरेशनची आयडिया?